त्या आत्महत्यांचा विषय महाराष्ट्र राज्य सरकारपासून देशभर गाजलेला आहे. दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारनी त्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरपूर मोठे प्रयत्न केले, परंतु कुठलंही सरकार आलं तर ते प्रत्येक गोरगरिबाची गरिबी हटवण्यासाठी पूरक नसतं. त्याच्यामध्ये तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी पण काहीतरी चांगलं कार्य केलं पाहिजे, त्यांना हातभार लावला पाहिजे. म्हणून ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक अभिजित हरिश्चंद्र हे नवखे लेखक आहेत, खूप तरुण आहेत, खूप उत्साही आहेत आणि काहीतरी चांगलं समाजाला द्यायचा प्रयत्न करायचा विषय घेऊन ते पुढे आले. त्यांनी ह्या विषयामध्ये अभ्यास केला, ते मराठवाडा वगैरे विभागामध्ये गेले, उस्मानाबादला गेले आणि जिथं जिथं गारपीटग्रस्त लोकांनी आत्महत्या केली त्या सगळ्या स्टोऱ्या कव्हर केल्या आणि त्याचा आयुष्य नावाचा एक लघुपट बनवला. आयुष्य लघुपट हा गारपीटग्रस्त शेतकऱ्यांवरती आधारित आहे. आम्ही ह्या आयुष्य नावाच्या लघुपटामार्फत समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की देश वाचवा, शेतकरी वाचवा, शेती वाचवा. जर शेतकरी वाचेल तर शेती वाचेल आणि मग देश वाचेल. पण देश तुम्हा आम्हामुळे वाचणार नाही, आम्हा सगळ्यांनाच सरकारला, NGOsला, जे काही सामाजिक कार्यकर्ते आणि नेते लोक कार्य करतात त्या सगळ्यांना सहयोग केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याने आत्महत्या करणं ही अयोग्य आहे. शेतकऱ्यांना कसं आपल्याला प्रोत्साहित करता येईल आणि आत्महत्या पासून दूर ठेवता येईल हा यशस्वी प्रयत्न करण्याकरिता आयुष्य नावाचा हा मराठी लघुपट आम्ही बनवला. परंतु मला अभिमानाने सांगावं लागेल की जगातला हा पहिला असा लघुपट आहे जो गारपीटग्रस्तांवरती बनलेला आहे. जगातला पहिला लघुपट ज्याच्यामध्ये जगातल्या कुठल्याही लघुपटामध्ये कधी गाणं भरलेलं नव्हतं. आम्ही ह्या लघुपटामध्ये एक सॅड सॉन्ग भरलेला आहे आणि तो सॅड सॉन्ग जर एखाद्या समजदार व्यक्तीने ऐकला तर शरीरावर शहारे नक्की येतात हे अभिमानाने मी बोलू इच्छितो. आमच्या आयुष्याची शूटिंग ही भर उन्हामध्ये, म्हणजे ज्या उन्हामध्ये तुम्ही 100-100 बिसलरीच्या बाटल्या देखील संपू शकता, तुम्हाला पाणी पुरणार नाही, त्या तापत्या उन्हामध्ये दिग्दर्शकांनी आणि इतर नवख्या कलाकारांनी त्याच्यामध्ये काम केलं. रवी राहुल नावाचा नवीन कलाकार त्याच्यामध्ये ज्याला नायक बनवलाय, भाग्यश्री मेश्राम म्हणून नवीन नायिका आहे, कारण हरिश्चंद्र अभिजित हरिश्चंद्र जे आहेत त्यांनीच नवीन पुढाकार याच्यात घेतलेला आहे. इतर जे कलाकार आहेत ते जमिनी कलाकार आहेत, त्यांनीही भरपूर चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे ह्यातून एक संदेश जावा, सामाजिक संदेश जावा हा दृष्टिकोन आहे. माझं तर मीडियामार्फत समाजाला आणि शास्त्राला आव्हान आहे की आपण आपला अमूल्य वेळ काढून हा लघुपट जरूर पावा. आम्ही मुख्यमंत्र्याला हा लघुपट दाखवण्याचा प्रयत्न करतोय, त्यांचा अमूल्य वेळ मिळाला तर जरूर आम्ही हा लघुपट त्यांच्या मार्फत परत एकदा मीडिया मार्फत त्यांच्या समोर ठेवू. खूप खूप आभार. फिल्म विषयी लिखाण केलं, अपघात गुन्हेगारी विषयी लिखाण केलं, सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी लहानपणापासूनच काम करतोय, पण नवखं काहीतरी करावं म्हणून आम्ही आता चित्रपट निर्मितीमध्ये आलो आणि आमच्या निर्मितीचं नाव आहे कर्तोबा मूवीज. मीडियाचे आभार. थँक्यू. तर माझं नाव राहुल रवी आणि आमचा जो पिक्चर आहे त्याचं नाव आयुष्य आहे. त्याच्यामध्ये माझा रोल श्रीराम नावाचा रोल कॅरेक्टर मी प्ले करतोय. श्रीरामनी आत्महत्या केलेली आहे कारण त्यांनी कर्ज काढलेलं होतं, कर्ज तो फेडू नाही शकत आणि पाऊससुद्धा येत नव्हता. त्यावेळेस पाऊस आला पण गारपिटीचा आला होता, त्यामुळे खूप नुकसान झालं. मग त्याला कोणताही रस्ता नव्हता म्हणून त्यांनी आत्महत्या केली. हा माझा रोल पूर्ण मी निभावलेला आहे आणि मी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रामाणिकप्रमाणे पूर्ण पाडलेलं आहे असं मला वाटतंय. आता बाकी लोकांची प्रतिक्रिया आहे, आमचे डायरेक्टर सर आहेत, आमचे प्रोड्युसर सर आहेत, ते मला रेटिंग देतील की कसा माझा रोल झालेला आहे. थँक्यू. हे आणि आपल्या पतीला खूप सपोर्ट करते प्रत्येक गोष्टीमध्ये, तर मला पण असं वाटतं की मी चांगलंच काम केलं आहे, पण आता लोकांची रिस्पॉन्सवर डिपेंड आहे सगळं. थँक्यू. दिलेलं आहे आणि एअरवेज सरांनी जी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद.